हाल सारे झाले इथे गोळा कम धम नको या चटावू पर डोळा गडबड घोटाळा करत्या तशाळा गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा करत्यात खोड्यानं घालत्यात काड्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन टोला लगत नाही यांच्या कुणी नादी अतून फटके वरून खादी अशी यांची अजब दोस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती अशी गौरंग मस्ती हाती सारे हर्षाने हे राजमान्य फरसाण राजमान्य फरसाण अय प्रेम आहे हा उन्हात काय लिहिलं तो रे आधीच काय आता सांभाळ पडशील ना पडू दे तुला काय करायचं त्याच कुठे लिहिलं तो पिक्चर पाहायला गेलतो ते पण हिंदी हिंदी हा काय लागत तुला हा मग सांग बरं स्टोरी अरे मुंबईचा एक डॉन असतो हा सगळ्यात मोठा भाई हा ज्याचं नाव असतं मन्या सुर्वे बरोबर का मन्या सुर्वे मन्या सुर्वे हा हाईट बीट तब्येत बिब्येत काळे कपडे घालतो तुला सांगतो ते होईना काय करतो माहिती का जिद्द श्रीमंत लोक दिसते का त्यांच्याकडून खंडणी गोळा करतो खंडणी म्हणजे काय अरे पैसे पैसे मागवतो हा हा पुढं जर पैसे नाही दिले ना हा ते होईना त्यांना जीवे मारण्याची धमकी देतो त्यांना हा खंडणी नाही दिली ते मारून टाकतो भाई हा मग तो काय करतो माहितीये का डायरेक्ट उचलतो गायब करतो माणसाला पैसे नाही दिल्यावर किती खंडणी मागतो तो 500,000 रुपये अरे काय याड लागलं का तुला लाखोंनी मागतो लाखो म्हणजे 5 लाख 10 लाख जसं श्रीमंत असेल ना माणूस तसे पैसे घेतो तो मग लय श्रीमंत असेल तो बी अरे लय श्रीमंत अरे लक्झरी लाईफ जगतो लक्झरी लाईफ लक्झरी हा ड्रायव्हर म्हणून काम करतो लक्झरी अरे त्याच्याकडे त्याच्याकडे तू येडाय कर जरा गंठे त्याच्याकडे असे 10 माणसं कामाला 10 गाड्या चालवायला त्या स्वतःचे कळलं का लय पैसा त्याच्याकडे लय पैसा माप पैसा चल मी जर खंडणी मागितली मला भेटन का अय काही नको डोकं लावू जरा शांत बस जा खंडणी मागायला लागलंय हॅलो हा बोलते काय हा हा ठीक आहे हो कोण कोण होता अहो शामराव माझी पॉलिसी संपली आणि त्याची रक्कम 5 लाख रुपये माझ्या खात्यात जमा होणार आहे बापरे अयो 5 लाख रुपये ओके सांग का करे अरे बँकेत जायचं मला सोड ना बँकेत हा अरे मला भिंगारला जायचंय मला लय टाइम झालाय उशीर झाला अरे सोड ना आज काय करतोय भिंगारला नाही ना मी सोडत नाही काही तर वेळ तुला अरे मला 10 मिनिटाचं काम आहे फक्त चल ना नाही रे बाबा मी नंतर तू बघ दुसरी रिक्षा भेटेल तुला एखादी अरे पैसे देतो तुला फुट सांगते का स्पेशल रिक्षा करते स्पेशल हा परत माग यायचंय का हा मला आणून सोड परत 500 रुपये दे 500 येडाबेडा झाला का इथंच जायचंय मला अरे मग स्पेशल जायचो यासाठी माझी 2 ट्रिप आहोत नंतर हा का 10 मिनिटाचं काम आहे माझं फक्त 200 देते 200 रुपयात असतं काय तुला जाऊन आणून सोडायचंय परत मग किती 400 रुपये तरी देव 400 येडाबेडा झाला काय मला इथंच जायचंय बँकेत अरे तुझं काम होसर 2 ट्रिप आहोत माझ्या इडी काय हा का मग 200 रुपये देते ग बस नाही रे बाबा 200 रुपये नाही 300 रुपये देणार का कसा रा असं तू गावातला असून मदतीला येत नाही कधी काही काय कामाचा नाही तू रिक्षा असून तुझी अरे मग 300 तर दे ना 300 गावातला माणूस असून असं वागतो जसं तू चल 200 घे तू मला सांग काय काम बँकेत बँकेत माझे ते पॉलिसीचे पैसे आले 5 लाख रुपये ते आणायला चालले चल आवर चल ना हा अरे श्याम हा ते बाळ चाललंय रस्त्याने घे त्याला कशाला तुम्ही स्पेशल केलेली ना रिक्षा अरे जाऊ दे ऊन कसलंय बघ विचारता सटीन दुसऱ्या गाडीत आला असता ते दुसऱ्या गाडीत सर चाललंय पायी घेतो हा हा घे घे
कुठे चालले बाळभाऊ? काय नाही, ते शेजारच्या गावात गेलत कीर्तनाला, आता चाललोय घरी चाललोय. एवढं ऊनच, चला बसा. तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. अरे वा, मी पण आहे ना कुकोय फॉर्म डाउनलोड केले, त्याच्यावर आहे ना तुकाराम महाराजांची गाथा ऐकते, खूप छान आहे. असं? हा. अरे वा वा, पण तुम्ही कुठे गेले होते? मी बँकेत, माझे ना 5 लाखाची पॉलिसीचे पैसे जमा झालेत, त्याच्यासाठी गेलते. अयो, 5 लाख? असं प्रत्येकाला पैशाचं नका सांगत बसू. आपलं गाव लय डेंजर आहे, कोणाचाच भरोसा नाहीये. प्रेमे, जरा काम धंदा करायचा, म्हाताऱ्याचं जेव ऐस नको करू. उठला का पारव, उठला का पारव. बोल भाऊ, मला एक सांगा, गावातल्या लोकांना काही काम धंदा असतो का नाही राव? जे येईल ते मला हे सांगत, काम धंदा कर, काम धंदा कर. मी माझं बघत ना मला काय करायचंय. अरे नालाय का, 4 उन्हाळे खाल्लेत म्हणून तुला ज्ञान सांगतो, मर तसंच आम्हाला काय करायचंय. राव द्या, तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा. हा काय झालं, काम धंदा करीत नाही काही? अरे मग कवा बघितलं, पारवच असत हे. अहो श्यामराव, माहिती ना, नाईट ड्युटी चालू आहे, रात्रीचे काम असत मला, मग दिवसभर नाही म्हणत असतो ना. बरोबर, नाईट करतो का तिकडे काय करतो आम्हाला माहितीये का? ते बघ, ते सुजाताचं काय नशीब फळफळलंय. काय झालं? पॉलिसीचे पैसे. पॉलिसी होय? हा, खरं ते पॉलिसी बिलिसी काय उद्योग आहे का? तू 5 लाख रुपये भेटले तिला. 5 लाख म्हणजे जोक आहे का या दिसात? हा ग बसा राव, नका चेष्टा करू उगच, मला माहिती पॉलिस वगैरे काय नसतं, येतो आता काय माहिती, नका सांग मला. तुला काय कळणार त्याच्यातले? बरोबर ना, तुम्ही पैसे काढू जमले तर. अरे बाबा, झाली आमची चूक, आम्हाला कोण नव्हतं सांगायला. तुझ्यासारख्या वयातल्या माणसांनी जर आज पॉलिसी केली तर आमच्या वयात आल्यानंतर तुला 10-15 लाख रुपये भेटले तर तू विचार कर ना, फायदा घेन तुझा. काही गरज नाही माझ्याकडे, हे पैसे मला पॉलिसीची गरज, तुम्ही काढा. अरे 4 बुक शिकलेला आहे म्हणून तुला सांगतो, तुला यातली माहिती पाहिजे उलट. त्या बुकातच वाचलंय मी, त्या पॉलिसी वगैरे काय करते माहिती, लुटायचे धंदे आहेत नुसते, याची पॉलिसी काढ, त्याची पॉलिसी काढ. प्रेम आहे, तसं नसतं, सगळेच लोक चांगले किंवा वाईट असं नसतं, बरोबर आहे की नाही? तसे कंपन्या सुद्धा असतात. आता ही सुजाताबाईंची पॉलिसी केली होती ती गव्हर्नमेंटची कंपनी. तू जर गव्हर्नमेंटच्या कंपनीत पैसे गुंतवले तर कुठंच जात नाही, कारण त्याला आहे ना रिझर्व, आपल्या रिझर्व्ह बँक जी असते ना, त्याचा हे असतं म्हणजे काय म्हणून, आधार असतो त्याला, त्या पैशाला आपल्या. आणि दुसरी गोष्ट मला सांग, मागं आपल्या तो गावातला साखर मारला, वय होतं 40 वर्ष, मला सांग, एक मुलगी 5 वर्षाची, मुलगा 10 वर्षाचा, जर त्यांनी पॉलिसी उतरवली नसती तर आज त्याचं घर उन्हात असतं. पॉलिसी उतरवल्यामुळं तो मेल्यानंतर 10 दिवसामध्ये त्या फॅमिलीला पैसे मिळाले विम्याचे, आणि त्याचं घर पुढे पूर्ण सावरून गेलं. अरे आमच्या डोळ्यासमोरचा केस आहे, तुला काही खोटं सांगत नाही मी. आपल्याला वाटतं बा एजंट येतो आपल्याला सांगतो मरणाबद्दल, पोलीस तसं नसतं, वेळ काळ कोणाला सांगून येत नाही. मरण जे आहे आपण म्हणतो ना देवतारी त्याला कोरणारी, आणि ज्याची वेळ भरली तो जाणारच आहे, हे लक्षात घेतो. त्याच्यामुळे पॉलिसी आणि मरणाचा संबंध नसतो, पॉलिसी केलं म्हणजे माणूस मरतो असं अजिबात. हे आमचं सांगायचं काय मी तुला? आता मला सांग, सुजाताबाईला पैसे भेटले, आता तिला बघ ना, म्हणजे तिने छीन झाली ना आता, 5 लाख रुपये बँकेत टाकीन, त्याच्या व्याजावरती जगल घर चलन तिचं. आता खरंय राव, डोक्यात घे जरा आणि काम धंदा कर, त्यातले 4 पैसे वाचू आणि ते भर, आहे की नाही? बस आमचं एवढं सांग नाही तुला, बाकी काय काय, चल येऊ का? बरोबर, उद्योग घेतले. हॅलो, कोण बोलताय? कोण होत हे? बापरे. हॅलो श्यामराव, पटकन जसं असताना तुम्ही तशी लवकर घरी या. हॅलो बाळूभाऊ, लवकर घरी या माझ्या. हॅलो प्रेम, लवकर घरी ये,
लवकर ये पळते श्याम श्याम घरी येणार पटकन हा सांगते तुला लवकर घरी ये बाबा ये सांगते हॅलो काय झालं काय झालं वहिनी अरे सुजाता कशाने बोलून घेतलं सांगते सांगते मला आहे ना कोणीतरी नवीन नंबर वरून फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी देत होता म्हणलं सगळे पैसे देतो ठेवून जाणे मारून टाकू म्हणे तुला सुजाता तू अजिबात घाबरू नको मी असलो काय घाबरत एवढं बघू कोण येतो पट्ट्या आडवाच करतो त्याला म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना बोलून घेतलंय मी तुम्ही ना टेन्शन घेऊ नका बघू आपण काय करायचं त्याचं टेन्शन बाबा मला भीती वाटायला लागली कोण मला मारणार आणि असलो कोण काय करतोय नका टेन्शन घेऊ तुम्ही पा हे जे कोणी काही केलंय ना 100% खात्री आहे मला आपल्या गावातलाच असणार आहे गावातला हा मग दुसऱ्या कोणाला माहिती तिच्याकडे पैसे आलेत म्हणून तुला आवाज कोणासारखा वाटला का आवाज जरा डोक्याला जोर द्या आठवा लवकर आवाज आठवा आठवा लवकर ओळखीचा आवाज होता का कसा बोलत होता गंठन काय गंठन सारखा आवाज येत होता गंठन ने डेअरिंग करणार एवढी शामराव तू गंठ माहित ना तुम्हाला काय बोलायचं आहे तिने काय काय कांड केलेले डेपुटी 4-5 वेळा पैसे चोरून नेलेले आहेत तिने च्या आईला या घंट्याच्या करायला बसला राव खरंच जर सगळ्या गावाला कळले पैसे आले सुजाताकडे म्हणलो त्याला बी कळलं असेलच ना मग तरी मी सांगितलं होतो जाताने सगळ्या गावात सांगत सुटली तिकडं माझ्याकडे 5 लाख आले माझ्याकडे 5 लाख आले कधीतरी पोटात ठेवलं काहीतरी तू काय म्हणणं होईल का डोकं नाही काय हा जास्त आभार नाही करायचा तुला धरून आणणं आता समजायला पाहिजे तिला तुम्ही भांडायला करू सुजातानी किती वाजता फोन आलता 5 वाजता काय म्हणला ते म्हणला सगळे पैसे आणून इथे ठेवून येते तुला उडवतो म्हणे असं कस काय उडीन त्याच्या आईला त्याच्या गोष्ट वेगळी बाहेरचा खरोखरच कोणी असला मग असं नका जायना बाहेरचा घाबरतो काय आपण त्याला हा ए सुजाता बँकेत कोणी गेलो पाहिलं होतं का पैसे काढतानी शामराव मला काय आठवत नाही आता कोणी पाहिलं कोणी नाही नेमकं बँकेत सुजाता तुम्हाला कोणी बँकेत पाहिलं नाही असं म्हणता मग याचा अर्थ 100% गंठनीच कांड केलंय मी तेच म्हणतोय इनी काय केलं गावभर सांग सुटलेली काकाला मामाला बाबाला मित्र मैत्रिणी सगळे भाऊबंदी म्हणून कोणीच नाही सोडलेली नी फोनवर काय सांगायची गरज आहे का ए का बसा तुम्ही अजिबात सुजाता काळजी करू नको तू तुझ्या केसाला सोडा धक्काला उद्या शामराव म्हणते तुम्हाला तुझी गरज मी नाहीये जा तू मी ऐकता इथं मी पण ना जिम लावलेली बरं का मी सोडणार नाही त्याला कसं सोडेल मी इथं काय करायचं अजिबात घंट्यामुळे बाहेर आणायला लागली मी आणि घंटा दिसू मला दिसत तुमचा चिंताच करणार आहे मी त्याला उभा नाही दिसून आता काय रे अरे आपण घंट्याला मारलं पार त्याचे हात पाय मोडले पार त्याच्या टांगड्या गळ्यात घातल्या पण जर याच्यात घंट्याचा हात नसल तर पोटी ट्रॅक्टर भरतूर अटॅक आली आता काय करायचं आता काय करायचं सरपंच कर्ज सरपंचा कानावर घालू आपण चला मला काय वाटतं आपण आहे ना त्या खंडणी बाद धरायच्या आहे ना मागणीनुसार सुजाताबाईचे सगळे पैसे त्याला देऊन टाकू असं काय बोलतो सरपंच जस का तुमचा पाहुणच येतो तिचे कष्टाचे पैसे ते असं कसं काय द्यायचे त्याला बरोबर आहे सरपंच आपण ना त्याच्या दाबा धरू आणि तो आला का लगेच त्याला कवळ घालून धरू सरपंच म्हणतात ना आता सरपंचा काहीतरी वेगळा प्लॅन असणार आहे सीबीआय सीबीआयचे कुत्रे बित्रे तुम्ही टेन्शन ना घेऊ कोणी सरपंच बोलते ते करू आपण चालतंय मग सुजाताबाई सगळे पैसे एका बॅग मध्ये भरा आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी नेऊन ठेवा तुम्ही बाकी काय नाही करू बघू काय होतंय पुढं काय वाटतं तुम्हाला खरंय तुम्ही बरा बॅगेत पैसे हा आईला सुजाताबाईचे पैसे ना सरपंचामुळेच गेले काय बोगस प्लॅन केला राव मला वाटलं काहीतरी चांगला असत तुम्हाला म्हणलो होतो मी सरपंचा ऐकू नका अरे पण मला वाटलं सीबीआय येतील कुत्रे येतील काहीतरी होईल कशाच काय याच्या सरपंचा हात आहे बरोबर आहे बरोबर आहे मी ना आता काय करणार माहिती का ते सुजाता वहिनीचे ना पैसे सोडणार नाही सरपंचाकडून घेऊन येणार पैसे आता अरे आपण सगळेच जाऊन आणू पैसे त्याच्या सुजाताबाई त्याशिवाय ना आम्ही ना तुझ्या दारातच पाय ठेवणार नाही सरपंच पैसे आणल्याशिवाय थांबा तुम्हाला सांगतो अजिबात सरपंच आहेत म्हणून घाबरायचं नाही कोणी नाही अरे बाईचे कष्टाचे पैसे वसूल करायचा एक रुपये सोळाचा नाही सरपंच म्हणून काय झालं पाहिलं का ए झंटुकले झटक जादा ना मटक माय पप्पू पेजर का छोटा भाई मन्नू मोबाईल बोल रे लाऊ क्या आयो बाबा बुटन बिटन गॉगलन एवढंच घातला
तुला काय करायचं बाबू बघितलं का सॅम कळलं का तुला हा खर्च कुठून झालाय सगळा बरोबर मी तेच म्हणत होतो तुम्हाला 100% डाऊट करायला आपला मग बाकीचे कुठे बघता काय आता तरी म्हणलं फुटन काही म्हणे होय माग कोण मारे तर त्याला लहान पोरग बघू लागले का शायनिंग मारायला लहान कसलं खंडणी मागतो तो याने पैसे घेतले झालं आता पैसे पा कपडे पा त्याचे चष्मा अरे पण कोणत्या पैशाची गोष्ट करताय तुम्ही त्या सुजात अशा अरे तुम्हाला गंमतच माहित नाही मग अरे मी काय शाळा केली माहितीये का तिच्या सुजात आणि नोटा ठेवल्या ना 500 बंडल अरे त्या सगळ्या नोटा डुप्लिकेट होत्या काय काय खोट मी चेक केलं ते बघा सगळ्या नोट आहेत ना ओरिजिनल ते बघा बापरे अरे धरा याला जो खरा खंडणी वसुलदार यांनी सगळी शाळा केली आज काय केलं तू काल मी ना एक गँगस्टरचा पिक्चर बघितला होता त्याच्यात त्याची स्टाईल त्याचा राहणीमान आणि तो जसं लोकांना हे करतो लुटतो ना ते बघून मला पण वाटलं तसं करावं म्हणून मी पैसे घेतले होते अरे प्रेम्या हे पिक्चर बिक्चर सगळं खोटं असतं रे हा तू लहान आहे का हे तुला सांगायला पाहिजे का मला ना हेच कळत नाहीये ह्या गुंडांच्या स्टाईल बघून आपणही स्वतः गुंडासारखी स्टाईल करावी हे जर या तरुण पिढीला वाटत असेल ना ते खरंच दुर्दैव आहे मला एक सांग तुला जर आता पोलिसांनी पकडून नेलं असतं हां तुझ्या आई वडिलांना काय वाटलं असतं रे हां सांग बरं असे समाजात वरमान करून चालले असते का ते नाही मग पुन्हा नाही करणार सरपंच कधी जसं आता हे पैशांचं काय धरा मला नको देऊ सुजाताबाईला नेऊन टाक सगळे सगळे चालन देईन हां गायबानं गुंड व्हायचंय ए गंठ्या चल आंबी हळद लावतो तुला गंठ्या नाही म्हणायचं मग गंठ्या भाय म्हणायचं अयो सोनेवाडी काढू आण कोण कोण गंठ्या भाय झुकेगा नाही साला